Good afternoon everyone. Today I am going to teach you Marathi Sulabh Bharti class 5. Okay, so all of you open Marathi book page number 25. आज मी तुम्हाला मराठी सुलभ भारती आता 5वी ते 15वी कविता नदीचे गाणे शिकवणार आहे. तर सर्व मुलांनी मराठीचे पुस्तक ओपन करायचंय आणि पेज नंबर 25 मीन्स 25 पान नंबर सर्वांनी काढायचे. ओके, तर मुलांना नदीचे गाणे या कवितेचे लेखक आहे, सॉरी या कवितेचे कवी आहे भीमा कुलकर्णी. जे भीमा कुलकर्णी आहे त्यांनी नदीचे गाणे या कवितेमध्ये अतिशय सुंदर शब्दांमध्ये आणि थोडक्या शब्दात नदीचे वर्णन केलेले आहे. हे नदीचे वर्णन म्हणजेच त्यांनी एक प्रकारे नदीचे आत्मवृत्त आपल्याला सांगितलेले आहे. तर चला तर प्रत्यक्ष या कवितेचा काय भावार्थ आहे ते पाहूया. ओके, फर्स्ट मी सर्व कविता वाचून दाखवते, तुम्ही सर्वांनी आपलं बोट त्या शब्दांवर ठेवायचे. ओके, स्टार्ट. दरी दरी दरीतून वना वनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. बसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुरती. लता वृक्ष की ती काठावरती, भूमी तुनी जे मला भेटती. फुलवली वजा सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती. कुठे आम्रतरू माझ्यावरती, शीतल अपुली छाया धरती. पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरुनी कोणी जल नेती. गुरे वासरे जवळ येती, मुले खेळती लाटांवरती. मी कोणाची मी सर्वांची, बांधू निया मज नेणाऱ्यांची. जेथे जाईल तेथे फुलवीन, बाग मनोहर आनंदाची. मी मग कुलकर्णी. बघा, मी आता ही कविता वाचून दाखवली सर्वांना. तर भीमा कुलकर्णी यांनी खरंच खूप सुंदर शब्दांमध्ये आणि थोडक्यात नदीचे आत्मवृत्त आपल्याला सांगितलेले आहे. तर आपण काय करायचं, आता प्रत्येक पॅरेग्राफचा स्टँडर्ड आपण काय करणार आहे, अर्थ पाहणार आहोत. तर सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. यात काही शब्द अर्थ आलेले आहेत, काही समानार्थी शब्द आहेत, ते मी तुम्हाला ब्लॅकबोर्ड वर राईट डाऊन करून देणार आहे. नंतर क्लास संपल्यानंतर तुम्ही ते नोटबुक मध्ये कॉपी करायचे. ओके, दरी दरीतून वना वनातून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते. बघा, कवी काय म्हणतात ते की दरी दरीतून. दरी म्हणजे काय, तर दरी म्हणजे जे दोन पर्वत असतात, दोन पर्वतांमधली जी जागा असती तिथून नदीचा उगम होतो आणि तिथून नदी स्टार्ट होती, ती खाली येते आणि ती जमिनीवर व्हायला सुरुवात होते. बरोबर, मग ह्या दोन पर्वतांच्या मधून जी वाहत येणारी नदी आहे ती जेव्हा दरीतून वाहत येते खाली, त्यावेळेस तिचा स्पीड खूप मोठा असतो. पण जेव्हा ती जमिनीवर येते तेव्हा ती संथ गतीने वाहत वाहत कायम पुढे जाते. जी जिथे आहे तिथे ती कधीच थांबत नाही, नदी कायम वाहत वाहत काय जाते, पुढे जाते. पण ही नदी वाहते कशी रे, तर ही नदी वाहते एकदम झुळझुळ. बघा, कवीने सांगितलंय की दरी दरीतून वनावनातून नदी येते, पण ती कशी येते, झुळझुळ वाहत जातीये, झुळझुळ वाहत जातीये. आणि मी मंजुळ गाणे गाते. मंजुळ, मंजुळ हा नवीन शब्द इथे आलेला आहे. मंजुळ शब्दाचा अर्थ आहे ऐकायला गोड. ओके, मंजुळ म्हणजे ऐकायला गोड. तर जे ऐकायला गोड आहे असे गाणे नदी गात आहे आणि ते गात गात ती काय करते, झुळझुळ झुळ वाहत पुढे जाते. समजलं सर्वांना एवढं? ओके, सर्वांना समजलं? ओके, सर्वांना समजलं है? श्रेया यादव, शो मी थंब इफ यू अंडरस्टूड. श्रेया यादव, समृद्धी, स्नेहा, शो मी थंब इफ यू अंडरस्टूड. या, व्हेरी गुड. नाउ नेक्स्ट. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुढती. लता वृक्ष की ती काठावरती,
भूमी तुणजे मला भेटती। आता कवी काय म्हणतात आहे की जेव्हा नदी वाहत जाते, जेव्हा नदी वाहते तेव्हा तिचा जो काठ आहे, काठ म्हणजे नदीच्या दोन्ही बाजू, त्या दोन्ही बाजूंवर काय झालेलं आहे, खूप सारी गावे वसली आहे। वसली आहे म्हणजे खूप सारी गावे आहेत, तिथे गावे आहेत। आणि नदी काय म्हणते, मी त्यांना भेटून, मी त्यांना भेटून काय करते, पुढे जाते। मी फक्त आहे तिथे नाही थांबत, एकाच गावाला नाही भेटत, तर नदी काठी, नदी किनारी जेवढी गावे वसलेली आहे त्या सर्व गावांना मी भेटून पुढे जाते। तीरावरती म्हणजे काठावरती, तीर म्हणजे काठ, लक्षात ठेवा। लता वृक्ष की ती काठावरती, आता लता, लता हा एक लता म्हणजे काय, वेल, तर वेलीला समानार्थी शब्द आहे लता, लक्षात ठेवायचं। वेल म्हणजे काय, लता समानार्थी शब्द आहे। आणि वृक्ष म्हणजे झाड, वृक्षाला समानार्थी शब्द आहे झाड। ओके, तर वृक्ष म्हणजे झाड। तर लता वृक्ष किती काठावरती, माझ्या काठावरती खूप सारे लता वृक्ष आहेत। भूमी तुनिचे मला भेटती, भूमी म्हणजे जे काठावरती वृक्ष आहेत, वेली आहेत, त्याची मुळं ही पाण्याखाली आहेत, आणि ती भूमी भूमी खालुनी भूमीतुनी ते मला काय करतात, ते भेटतात। ते असं दुसऱ्या स्टांजामध्ये कवीने सांगितले आहे। आता आपण तिसरा स्टांजा पाहूया। फुलवेली मज सुमने देती, कुठे लवाळी खेळत बसती, कुठे आम्रतरू माझ्यावरती शीतल अपुली छाया धरती। आता तिसऱ्या स्टांजामध्ये कवी काय म्हणतात आहे की फुलवेली मज सुमने देती, म्हणजे माझ्याकडे काय होतात, जी फुलवेली वगैरे आहे त्याच्यावर काय येतात, ते फुलं येतात। ते सुमने म्हणजे फुलं, सुमन हा एक समानार्थी शब्द आहे फुलाला, सुमन म्हणजे फुल। ओके, लक्षात ठेवायचं सर्वांनी, सुमन म्हणजे फुल। तर हे सुमन काय आहे, माझ्या काठावरती खूप सारी अशी फुलं आलेली आहेत। कुठे लवाळी खेळत बसती, आता लवाळी हा शब्द बऱ्याच मुलांनी ऐकला नसेल, तर लवाळी, लवाळी याचा अर्थ काय की बघा, नदीवर असे खूप सारे हिरव्या कलरचे असे वनस्पती येतात, तर ती त्याला आपण लवाळी म्हणतो। तर हे एक लक्षात ठेवायचं, लवाळी म्हणजे एक प्रकारची वनस्पती आहे, लवाळी म्हणजे एक प्रकारची वनस्पती आहे, वनस्पती आहे एक प्रकारची, लक्षात ठेवायचं। ओके, शीतल अपुली छाया धरती, शीतल म्हणजे थंड, बघा हा एक समानार्थी शब्द आलाय, शीतल म्हणजे थंड। तर लवाळी खेळत बसती, कुठे आम्रतरू माझ्यावरती, म्हणजे आम्रतरू, आम्रतरू म्हणजे काय, आंब्याचे झाड, सर्वांनी लक्षात ठेवायचे, आम्रतरू म्हणजे आंब्याचे झाड। तर माझ्या काठावरती खूप सारे आंब्याची झाडे आहेत, आणि त्या आंब्यांच्या झाडामुळे काय होत आहे की मला शीतल, शीतल काय मिळतीये, छाया मिळतीये, छाया म्हणजे सावली, लक्षात ठेवायचं, छाया एक सावलीला समानार्थी शब्द आहे। तर हे सर्वांनी लक्षात ठेवायचंय। नंतर नेक्स्ट स्टांजामध्ये कवीने सांगितलं आहे, पाणी पिऊनी पक्षी जाती, घट भरुनी कोणी जल नेती। आता कवी काय म्हणतात ते की खूप सारे पक्षी सुद्धा, खूप सारे पक्षी काय करतात, ते माझ्या नदीतील पाणी पितात ते। आणि काय होतात, ते काही लोक, काही स्त्रिया पाणी काय करतात, ते घाटानी, म्हणजे घाटानी काय करतात, ते भरून डोक्यावर, बघा ह्या चित्रात दाखवलंय की खूप साऱ्या स्त्रिया काय करतात, ते घटाने पाणी भरतात। घट म्हणजे मातीचा मटका, मातीच्या मटक्याने काय करतात, ते पाणी भरतात, त्याने डोक्यावर घेऊन पाणी वाहत आहेत। ओके, गुरे वासरे जवळ येती, इथे ह्या पिक्चर मध्ये दिसतात, गुरे वासरे म्हणजे जनावर, गाई म्हशी, त्या गाई म्हशी काय करतात, ते त्या येऊन माझ्या नदीतलं पाणी पितात। ते मुले खेळती लाटांवरती, आणि इथे बघा काही मुलं काय करतात, ते नदीमध्ये पोहतात। ते सर्वांना माहितीये आपण समर व्हॅकेशन मध्ये किंवा म्हणजेच उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय करतो, मामाच्या गावी गेलो तर तिथं नदी वगैरे असेल तर आपण नदीवर पोहायला जातो की नाही, तर अशा प्रकारे काही मुलं काय करतात, ते नदीच्या पानांवर, पाण्यावर खेळतात। ते म्हणजेच ते काय करतात, ते त्या लाटांवरती खेळतात। ते ओके, आता सर अंडरस्टूड ऑल ऑफ यू, शो मी थंब इफ यू अंडरस्टूड, इच्छा, व्हेरी गुड बेटा। नाउ लास्ट स्टांजा सर्वांनी पाहायचंय, मी कोणाची, मी सर्वांची। नदी काय म्हणतीये, मी कोणाची आहे, तर मी सर्वांची आहे, मी श्रीमंतांची आहे, मी गरिबांची आहे,
मी छोट्यांची आहे, मी मोठ्यांची आहे, मी एका कोणाची नाहीये, तर मी सर्वांची आहे। बांधूनी या वजन येणाऱ्यांची, बघा आपण पाहतो काही काही गावांमध्ये असे बंधारे बांधतात, म्हणजे ते नदीला अडवून ठेवतात, पण ते अडवले तरी नदी कोणती कामी त्यांना पाणी नाही देणार। तर जे जे नदीला अडवतात ते, बांधून ठेवतात ते, त्यांची सुद्धा नदी आहे असं नदी म्हणतीये। आणि ती तिथेच थांबत नाही, ती पुढे वाहतच जात आहे। जेथे जाईल तेथे फुलवीन बाग मनोहर आनंदाची। आणि नदी काय सांगतेय की मी जिथे जाईल, मी कुठेही जाऊ, मी जिथे जाईल तिथे मी काय करेल, आनंदवन फुलवेल, आनंद आनंदाची अशी बाग फुलवेल। त्यातून काय अर्थ घ्यायचा आहे की नदी सांगते की माझ्या किनारी जी जी गाव आहे तेथील शेतकरी नदीच्या पाण्यावर वेगवेगळी पिके घेतात, कायमस्वरूपी आपली शेती हिरवीगार ठेवतात, त्यातून वेगवेगळी उत्पन्न घेतात, त्या उत्पन्नातून त्यांना पैसे मिळतात, आणि या पैशातून ते शेतकरी आनंदी होतात। म्हणजेच मी एका कोणाची नाहीये, मी सर्वांची आहे, आणि सर्वांना मी जिथे जिथे मी जाईल तिथे तिथे मी सर्वांना काय करत आहे, आनंदी ठेवत आहे, असं विम कुलकर्णी यांनी खूप सुंदर शब्दात नदीचे वर्णन केलेले आहे। आवडली सर्वांना पोयम? आवडली? अर्थ कळला सर्वांना? सर्वांना समजला? ओके, आता ही कविता आपण शब्दरूपात पाहिली, आता ती या कवितेचं मी तुम्हाला रिदम आणि ऍक्शन देणार आहे। तर सर्वांनी काय करायचं, जागेवर उभं राहायचंय आणि टीचर कशा ऍक्शन करतात त्याप्रमाणे तुम्ही कॉपी करायचे। ओके, अनम्यूट कोणीच करू नका, स्वतःला म्यूटच ठेवा, फक्त यू हॅव टू लिसन केअरफुली, व्यवस्थित ऐकायचंय टीचर कसा बोलतात ते, कसं ऍक्शन करतात ते डोक्यात ठेवायचंय आणि त्याप्रमाणे तुम्ही अनुकरण करायचे। ओके, पहिल्यांदा मी तुम्हाला तीन स्टांज म्हणून दाखवते कंटिन्यू, आणि मग मी ऍक्शन शिकवते तुम्हाला। ओके, दरी दरी तुन बना बना तुन झुळ झुळ मी वाहत येते, दरी दरी तुन बना बना तुन झुळ झुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते, दरी दरी तुन बना बना तुन झुळ झुळ मी वाहत येते, दरी दरी तुन बना बना तुन झुळ झुळ मी वाहते ते, वसली गावे तीरावरती त्यांना भेटणी जाते पुढती, वसली गावे तीरावरती त्यांना भेटणी जाते पुढती, लता वृक्ष किती काठावरती भूमीतून जी मला भेटती, दरी दरी तुन मना मनातून झुळ झुळ मी वाहते ते, दरी दरी तुन मना मनातून झुळ झुळ मी वाहते ते, फुलवळी मज सुमने देती कुठे लवाळी खेळत बसे, फुलवळी मज सुमने देती कोठे लवाळी खेळत बसे, कुठे अमृत रू माझ्यावरती शीतल आपली छाया धरती, दरी दरी तुन मना मनातून झुळ झुळ मी वाहते ते, दरी दरी तुन मना मनातून झुळ झुळ मी वाहते ते। डू लाईक इच्छा अनम्यूट युअर साऊंड अँड टेल मी डू लाईक दिस रिदम? Yes, ma'am. Very good, beta. Mute yourself. Okay. Now, action. One stanza. Okay? Dari, dari, tun, vana, vana, tun, jul, jul, mi, vahate, te. Dari, dari, tun, vana, vana, tun, jul, jul, mi, vahate, te. Mi, manjul, ga, गाते, मी पुढेच धावत जाते, दरी दरी तुन मना मनातून झुळ झुळ मी वाहत जाते। फर्स्ट स्टँझा सर्वांना समजला? ओके,
फक्त लक्षात ठेवा आपण ह्याची प्रॅक्टिस घेणार आहोत. आज मी फक्त टीचिंग करणार आहे, फक्त लक्षात ठेवायची आहे. नंतर मी व्हिडिओ तुम्हाला सेंड करेल. ओके शोमिता, ओके थँक्यू. या चलो नेक्स्ट. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते मी पुढती. वसली गावे तीरावरती, त्यांना भेटून जाते पुढती. लता वृक्ष किती काठावरती, भूमी तुनी जे मला भेटती. दरी दरी तुन मनावनातून, झुळ झुळ मी वाहते ते. दरी दरी तुन मनावनातून, झुळ झुळ मी वाहते ते. समजलं? दुसरा स्टांजा स्नेहा. ओके नाउ थर्ड. थर्ड खूप छान आहे. फुलवेली मज सुमने देती, फुलवेली मज सुमने देती. कोठे लवळी खेळत बसती, कोठे लवळी खेळत बसती. परत एकदा. फुलवेली सुमने देती, कोठे लवळी खेळत बसती. कोठे अमृत रू माझ्यावरती, शीतल छाया मला धरती. ओके ही थर्ड स्टँजा परत एकदा घेते. फुलवेली मज सुमने देती, कोठे लवाळी खेळत बसती. फुलवेली मज सुमने देती, कोठे लवाळी खेळत बसती. कोठे अमृत रू माझ्यावरती, शीतल छाया आपुली धरती. दरी दरी तुन मनापनातून, झुळ झुळ मी वाहते ते. दरी दरी तुन मनावनातून, झुळ झुळ मी वाहते ते. अंडरस्टूड? अंडरस्टूड ऑल ऑफ यू? या आता ही कविता तुम्हाला समजली की नाही त्यासाठी मी तुम्हाला फक्त एक दोन तीन क्वेश्चन विचारणार आहे. ज्यांना आन्सर माहिती आहे त्यांनी रेज हँड करायचंय. ओके सिट डाऊन ऑल ऑफ यू, सिट डाऊन ऑल ऑफ यू. मंजूळ गाणे कोण करते? श्रद्धा. मंजूळ गाणे नदी. व्हेरी गुड. गावे कोठे वसली आहे? समृद्धी. गावे तीरावरती बसली नदी. हा व्हेरी गुड. नदीवर शीतल छाया कोण धरते? स्नेहा वर्गे. नदीवर शीतल छाया. ओके अँड लास्ट क्वेश्चन. नदी जेथे जाईल तेथे काय करेल? इच्छा. नदी जिथे जाईल तिथे मुले खेळतील, गुरे बासरे पाणी पेरतील, सर्व जण पाणी भरतील. एका शब्दात उत्तर द्यायचं होतं. इच्छा. नदी जिथे जाईल तिथे आनंदवन फुलवेल. लक्षात ठेव, नदी जिथे जाईल तिथे आनंदवन फुलवेल. सर्वांना समजली कविता? इफ एनी डाऊट देन आस्क मी. ऑल ऑफ यू अंडरस्टूड देन शो मी थंब. ओके देन कॅन वी एंड द मीटिंग? येस. बाय ऑल ऑफ यू. हॅव अ नाइस डे. थँक्यू फॉर टीचर. Okay. Bye teacher. Bye teacher.